नमस्कार मित्रांनो, मी रोहित परदेशी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे टॉप 5 मिसळ फ्रॉम आर पुणे मिसळ सिरीज। आतापर्यंत आपण 30 पेक्षा अधिक मिसळचे ब्लॉग्स केले आहे आणि हे मी तुमच्यासाठी 5 मिसळ घेऊन आलो आहे जे तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे। आणि हे जे असे 3 पार्ट्स येणार आहे, तर 3 पार्ट्समध्ये मी तुमच्यासाठी टॉप 5 मिसळ्स घेऊन येणार आहे, म्हणजे कमीत कमी 15 मिसळ्स मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला खात्री आहे की हे तुम्हाला नक्की आवडेल। तर सुरुवात करूया 5th स्पॉटपासून, म्हणजे 5व्या क्रमांकापासून, आणि ती आहे फेमस ऑस्करवाडी मिसळ। तर ऑस्करवाडी मिसळची आपण ट्राय केली ती थाळी, आणि ही थाळी खरंच लाजवाब होती। सो ही 30 मिसळमध्ये टॉप 5 मिसळमध्ये येण्याचा क्रमांक जुळवते। यांच्याकडं भरपूर गर्दी असते गाईज, भरपूर गर्दी असते, आणि यांची क्वांटिटी जी आहे ही खरंच खूप जास्त आहे आणि तुम्ही आरामात पोट भरू शकता आणि आनंद घेऊ शकता हे मिसळ स्पॉटचा। ऑस्करवाडीचं लोकेशन गुगलला ये आणि ऑल्सो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये हे सगळं अवेलेबल असेल की जे टॉप 5 मिसळ स्पॉट आहे। तर 5 मिसळचे तुम्हाला इथं लोकेशन, रेटिंग्स अँड ऑल्सो प्राइजेस भेटून जातील। ऑस्करवाडीच्या थाळीमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इकडं फरसांची 1 प्लेट, त्यानंतर गुलाबजाम, मटकी, कांदा, सॅलेड आणि 1 ताक भेटते। तर हे ऑलमोस्ट थाळी कवर होण्यासाठी तुम्हाला 100 to 150 कॉस्टिंग येते, आणि या हिशोबाने याची जी अफोर्डेबल प्राइसिंग आहे हे माझ्यासाठी टॉप 5 मध्ये 5th नंबरला येते। अँड ऑल्सो जर टेस्ट सांगायची असेल तर माझ्यासाठी ही ओके मीन्स गुड इनफ आहे। सो मी या पॉईंटला 5th नंबरला ऑस्करवाडी मिसळ ठेवली आहे। तर 4 नंबर पटकावला आहे गुरु मिसळ डेक्कन। तर ही आहे खास चुलीवरची मिसळ। तर हे अप्रतिम टेस्ट आहे गाईज, आणि चुलीवरची मिसळ सो युनिकच कन्सेप्ट आहे। गुरु मिसळ ही सिंपल मिसळ, लाईक जो रस्सा असतो तर्री असते ती चुळीवर बनवली आली गेली असते, त्यानंतर तुम्हाला फरसांची प्लेट, कांदा आणि मटकी। याची प्राइसिंग एकदम कमी, 80 रुपीज अफोर्डेबल प्राईस आहे गुरु मिसळची, आणि खायला अप्रतिम टेस्ट आहे गाईज। 2 पाव जे असतात ते पूर्ण ग्रिल केलेले असतात, त्यानंतर चुळीवरचा रस्सा, कांद्याची वाटी आणि त्यानंतर मटकी। जर तुम्हाला खरंच वेगवेगळ्या प्रकारची मिसळ ट्राय करायची असतील तर गुरु मिसळ हे खरंच खूप छान ऑप्शन आहे ट्राय करण्यासाठी। आणि मी जे खरंच मिसळ लवर आहे, मी इथं भरपूर रस्सा वापरलेलं, त्यांचे कांदे हे भरपूर मी घेतलेले, आणि एक जी बाईट घेतलेली मी अप्रतिम, म्हणजे जी चुळीवरची ॲक्च्युअल टेस्ट येते जसं मटनचा रस्सा असतो त्याप्रमाणे मला हे टेस्ट लागली आणि खरंच खूप क्वालिटी होती। यामुळे हे 4th नंबरला माझ्याकडे माझ्या लिस्टमध्ये आहे। 3rd स्पॉटला आहे वाडीव मिसळ, जे की वाडीव मिसळ ही लोकेटेड आहे औंध बानेर लिंक रोडपाशी, आणि यांची थाळी जी त्यांनी इन्व्हेंट केली ती सगळ्यात पहिली थाळी होती पुण्यात। तर ही मिसळ थाळी ही सगळ्यात सुरुवातीला चालू झाली 2018 मध्ये वाडीव मिसळकडून। वाडीव मिसळची जर तुम्ही थाळी बघत असाल तर त्यात तुम्हाला दिसेल फरसांची प्लेट, त्यानंतर ताक, कांदा वाटी, गुलाबजामुन, दही, मटकी, फरसान आणि 2 पाव आणि पापड। तर यांचं शॉप हे यांचे ॲड्रेस पूर्ण भेटून जाईल, बाने राऊंड लिंक रोडपाशी आहे, आणि हे क्रमांक आपल्यासाठी 3rd नंबर स्पॉटला आहे कारण यांची टेस्ट अप्रतिम आहे गाईज। 2rd स्पॉट पटकवला आहे अप्पा मिसळवाळे, म्हणजे भिडे। ह्यांची ऑलमोस्ट 22 इयर्स जुनी मिसळ आहे, 22 वर्ष झाले या मिसळीला, आणि ह्यांची ब्रांच जी नाना पेटेड आहे, आत्ता हे सध्या भरपूर ब्रांचेस ओपन करत आहे, पण हे त्यांची ट्रेडिशनल ब्रांच म्हणजे सुरुवातीची ब्रांच आहे। क्वालिटी मिसळ भेटते इथं, म्हणजे एकदम जुन्या पद्धतीची मिसळ। इथे गर्दी भरपूर असते आणि ही मिसळ म्हणजे जुनी पद्धतीची मिसळ, 22 वर्ष जुनी पद्धतीची मिसळ नाना पेढ्यात अजूनही सर्व करत आहे अप्पा, जे ज्यांना म्हणतात आपण भीड मिसळवाले। तर यांची क्वालिटी मला भरपूर आवडली गाईज, थोडीशी स्पायसी आहे माझ्या हिशोबाने, बट खायला जो झणझणीतपणा लागतो हे अप्पा भीड मिसळमध्येच लागतं। सो या स्पॉटला मी 2nd स्पॉटला अप्पा भीड मिसळ यांना मी खास दिलं आहे। आत्ता येऊया पहिल्या क्रमांकाला, म्हणजे 1st स्पॉट, आणि ते आहे पुणे मिसळ हाऊस, जे की DP रोडला आहे, आणि ही मिसळ माझी 1 ऑफ फेवरेट मिसळ आहे पुणे मिसळ हाऊसची। तर यांचे जे ओनर आहे आबा, यांचा स्वभावही भरपूर खूप छान आहे आणि मिसळ त्यांच्याहून अधिक छान आहे। तर ॲक्च्युली जी पुणे मिसळ हाऊसमध्ये यांनी भरपूर व्हेरियंट्स ठेवले, बाजीराव मिसळ, पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, 1 ऑफ माय फेवरेट जर तुम्हाला सांगायचं असेल की तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर बाजीराव मिसळ ट्राय करा, ही माझी अत्यंत आवडती मिसळ थाळी आहे। आणि प्राइसिंग रेंज जर तुम्ही बघितलं तर 100 to 150 येते, आणि हे 33 इयर ओल्ड मिसळ आहे। तर यार जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर नक्की या, माझं नाव इथं मेन्शन करा, आणि पुणे हाऊस, पुणे मिसळ हाऊसला 1 स्पॉट देण्याचं हे मी जे सांगितलं आहे हे खास सगळ्यात जास्त रेकमेंडेशन आहे तुमच्यासाठी, फूडीज लवरसाठी, जे की इथं मिसळ जाऊन ट्राय करा आणि माझं नाव इथं मेन्शन करा।
तर हे होते माझे टॉप 5 स्पॉट्स. रेटिंग्समध्ये हे सगळे माझ्यासाठी टॉप 1च आहे, पण मी तुम्हाला हे क्रमांक मध्ये दाखवले टॉप 5 स्पॉट्स माझे, जे तुम्ही मिसळ नक्की ट्राय करू शकता. तर यांचे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लोकेशन, नंबर्स अँड ऑल्सो लिस्ट भेटून जाईल की तुम्ही काय काय इथं घेऊ शकता आणि काय नाही. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, असेच टॉप 5 फूड्स आपण घेऊन येणार आहे. यानंतर आपण लवकरच आणणार आहे सेकंड पार्ट, जे काही असेल पुणे मिसळ सिरीजचं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये गाईज. फॉर नाव बाय बाय.